येथील रुग्णसंख्या वाढत असल्याने येथील व्यक्तींवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी दंडात्मक कारवाई केली असून कानूर पठार व्यापारी बाजारपेठेची पाहणी करत व्यापाऱ्यांना कोरोना संदर्भात नियमावलीचे पालन करण्याची सूचना त्यांनी केली आहे. कोरोना रुग्ण वाढ होत असल्याने त्यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादले असून त्या दृष्टीने प्रशासनास तसे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे तेथे कारवाई केली जात असून पारने तालुक्यामधील दुकानांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्यास दुकान सील केले जाईल असा इशारा तहसीलदार यांनी दिला असून दुकानदारांनी ग्राहक व दुकानदार यांच्यामध्ये प्लास्टिकचे आवरण किंवा काच लावून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.